आज मी बनवणार आहेत सेम हॉटेलसारखे एकदम टेस्टी 5 मिनटात होणारे गोल भजी. खूप टेस्टी लागतात, तुम्ही जरूर ट्राय करून बघा अशा पद्धतीने. त्यासाठी मी 1 कप बेसन घेणार आहे. घेताना बेसन हे विकतचं घ्या, जेणेकरून भजी छान अशी कुरकुरीत होतात. त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी बारीक काप करून घेतलेले होते, ते देखील ॲड करून घेतलेले आहे. चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करणार आहेत. त्याचबरोबर 1/4 चमचा मी इथे ओव्याचा वापर केलेला आहेत. जास्त काही मटेरियल आपल्याला लागणार नाही, थोड्या मटेरियलमध्ये आपल्याला हे भजे कुरकुरीत असे बनवायचे आहेत. चिमूटभर हिंग मी इथे वापरलेला आहे. थोडं थोडं पाणी ॲड करून मी याचं बॅटर तयार करून घेणार आहे. जास्त घट्ट नाही व जास्त पातळ नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहेत. अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी ॲड करून बॅटर तयार करून घेणार आहेत. व 1/2 मिनटासाठी मी हे व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे मी इथे पुन्हा एकदा थोडंसं पाणी वापरत आहे व पुन्हा एकदा हे बॅटर एकत्र करून घेणार आहेत. आपलं बॅटर तयार झालेलं आहेत. आता मी यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं हे बॅटर असंच व्यवस्थित भिजून घेणार आहेत, जेणेकरून भजी छान होतात. 5 मिनटानंतर यामध्ये मी थोडासा जो खायचा सोडा असतो तो चिमूटभर ॲड करणार आहेत, ज्याने भजी छान अशी मधून नरम व बाहेरून अशी कुरकुरीत होतात. पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहेत. मी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला हाताच्या साह्याने ही भजी सोडून घ्यायची आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहेत आपल्याला या स्टेजला. अशा पद्धतीने मी सर्व भजी सोडून घेतलेल्या आहेत व गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहेत. मीडियम गॅसवर आपल्याला हे 4 ते 5 मिनटं भजी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने मी ते पलटून घेत आहे भजी. 5 मिनटानंतर आपली भजी छान अशी तळली गेली आहेत. आता मी ही भजी काढून घेणार आहेत अशा पद्धतीने. अशा पद्धतीने कुरकुरीत अशी 5 मिनटात आपली भजी तयार.